सोनाली चैनल वर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। चला रेसिपी बघूया। मी आज बनवणार आहे होममेड गुलाबजाम। त्यासाठी बघा, हे माझ्याकडे आहे चितळेचं 400 ग्रॅमचं मिक्सर, आणि यामध्ये मी टाकणार आहे 200 ग्रॅम खोवा मावा, आणि हे दोन्ही मिक्सर मिक्स करण्यासाठी वापरणार आहे मी कोमट दूध। या 600 ml मिश्रणासाठी हे साधारण 1.5 लिटर पाणी आहे। आपण एवढ्या 1.5 लिटर पाण्याचा आपण पाक करणार आहोत। हां, 1.5 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर ना? हां बरोबर। पॅकेटवर 400 ग्रॅमला 1200 ग्रॅम साखर सांगितली आहे, पण आपण त्यात 200 ग्रॅम खोवा वाढवल्यामुळे साखर पण वाढवली आणि पाणी पण वाढवलं। तर हे आहे 1.5 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर। थोडस घट्ट होईपर्यंत 5 मिनिट आणि जरा बऱ्यापैकी थोडं घट्ट झालं ना की मग मुरतात छान गुलाबजाम त्याचा। थोडीशी अशी तार धरली, हा थोडीशी किंचित, हा 5 मिनिटात फक्त साखर पगळते, कमीत कमी 10 मिनिटं वगैरे 10-12 मिनिटं बघू आता आपण किती वेळात मिळते। आता याला उकळू द्यायचंय, बघू आता आपण किती वेळात। थोडस थिक झालं पाहिजे हा पाक, थोडासा घट्टसर झाला पाहिजे। तर जे मिश्रण आहे ते आपण चाळणीने गाळून घेऊया। चाळणीने गाळल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये थोडस गोळे वगैरे असतात बनलेले या मिश्रणाचे, ते सगळे सॉफ्ट होऊन मिक्स होतात छान पैकी। मी खोवा पण गाळणीतनच काढणार आहे, कारण कसं खोवा हा घट्ट झालेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे, त्यासाठी गाळणीतून काढला की चांगल्या प्रकारे मिक्स होता। खोवा आणि हे मिश्रण खूप चांगल्या प्रकारे असं एकजीव करून मिक्स करायचं आहे, म्हणजे गुलाबजाम गुलाबजामला क्रॅक होणार नाही आणि छान पैकी सॉफ्ट गुलाबजाम बनतील त्याचे। अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी घालणार आहे आपलं कोमट दूध। दूध एकदम नाही टाकायचं, लागता लागता टाकायचं, जास्त नको होऊन जायला, म्हणून जसं जसं लागेल तसं घेत राहायचं। तर दूध तिने कोमट करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध ऍड करत अशा पद्धतीने ती चांगलं भिजते। गुलाबजाम छान होण्यासाठी हे जे मिक्सचर आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हे भिजवणं, हे व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे गुलाबजाम छान होतील, त्याला कुठल्याही प्रकारचे क्रॅक वगैरे जाणार नाही आणि इझिली ते गोल गोल असे मस्त गुलाबजाम बनायला मदत होईल। आणि हे बघा किती सॉफ्ट असं भिजवलं गेलं आहे मिक्सचर, एकदम सॉफ्ट असं वाटतं की पूर्ण जो आहे तो मावाच आहे, खोवा मावा खवा। तर छान भिजलं। खूपच तळायचं का? नाही तेला गुलाबजाम बनवण्यासाठी हे माझं मिश्रण आता तयार झालं आहे। आता मी यापासून बनवणार आहे छोटे छोटे छान गुलाबजाम। त्यापूर्वी मी काय करणार आहे, थोडंसं आपलं साजूक तूप आहे ना ते थोडं हाताला लावून आणि मग गुलाबजामची गोळी घेऊन मग त्याचं गुलाबजाम करणार आहे। अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम बनवून घेणार आहे। आता हे दिसायला छोटे दिसणार, पण तळल्यानंतर आणि त्यानंतर परत पाकामध्ये याची साईज बऱ्यापैकी अशी फुगून मोठी होणार आहे।
अर्धा किलो एक किलो इलायची 4000 रुपये किलो असते इलायची त्यांना कोणीतरी सांगितलं इलायची पावडरने त्यांचं पोट कमी होईल. बस कोणी काही सांगायचं विषय आणि संजना आणि करीना मावशीला गुलाबजाम बनवायला मदत करताय. हा आहे संजनाचा गुलाबजाम, आहे करीनाचा गुलाबजाम. व्हेरी गुड. ही बहिणींनी एकमेकीला ऑइलिंग केलं, चंपी केली एकमेकींची आणि इथे छान असे आपले गुलाबजाम बनत आहे. खोवा टाकला म्हणजे क्रॅक नाही जात ना. हा मम्मी पण आता टाकत जाईल खोवा. मावा आपल्याकडे खावा थोडा थोडा स्टँडर्ड वर्ड खोवा. खावा टाकणं शे का बहीण त्या मा 400 ग्रॅम मिक्सर मध्ये 200 ग्रॅम खोवा टाकून 600 ग्रॅमचे गुलाबजाम बनवायचे. 3 मेंबरचं काम चालू आहे. एकीकडे एकीकडे पाक बनत आहे आणि 5 मिनिटानंतर हे उकळायला लागलाय पाक. पण त्याला थोडस थिकनेस आला पाहिजे. तसवर असं म्हटलंय की 5 मिनिटं उकळवा. पण 5 मिनिटांमध्ये त्याला ना असं थिकनेस नाहीये, पातळच राहतो पाण्यासारखा. तर थोडस थिकनेस येण्यासाठी थोडा उकळू द्यायचा. 5 मिनिटानंतर असं उकळायला लागलेलं आहे. इथे मी लो फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये. तिला लागता लागता ती तेल घेईल. आज ती बनवते गुलाबजाम बहीण, तर तिच्या याच्यानुसार ती तेल कमी जास्त करून घेईल. नंतर 1 टीस्पून मी इलायची पावडर घेतली आहे, ती मी याच्यामध्ये ऍड करते पाकमध्ये. त्याच्याने छान फ्लेवर येतो. केसरचे काही धागे आहे माझ्याकडे, ते पण मी याच्यामध्ये ऍड करते पाकामध्ये. आणि आता 10 मिनिटं झालं असेल, पाक उकळतोय. त्याचा कलर चेंज झालाय पण अजून थोडासा घट्टसर होऊ देते मी त्याला. आणि पाकाचा गॅस बंद केला. पॅकेट वरत म्हटलंय 5 मिनिटं पण नाही, तिने माझ्या तिने जास्त उकळवला. 1-15 मिनिटं साधारण उकळवला तर असं झालंय. आता गॅस बंद केला पाकाचा आणि त्याला खाली उतरवलंय. ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. मी आता यामध्ये गुलाबजाम टाकते आहे तळण्यासाठी. आणि गॅसचा फ्लेम छोटा आहे, अगदी बारीक फ्लेमवर मी लो फ्लेमवर मी गुलाबजाम तळते आहे की जेणेकरून ते वरनं जळणार नाही आणि आतून छान पैकी मावागी राहचेवर छान शिजतील, जळले जातील. तेलात टाकल्यानंतर मधून मधून त्याला हलवत राहायचं की जेणेकरून ते सगळ्या बाजूने सेम प्रकारात तळले गेले पाहिजे आणि छान असं डार्क ब्राउनिश कलर होईपर्यंत त्याला आपल्याला हलवून तळायचंय. हे बघा तळून झाल्यावर असा कलर झाल्यानंतर मी आता कढईत ना ते काढून घेतले. आता मी ते गरम पाकामध्ये टाकणार आहे. गरम पाकात गुलाबजाम टाकल्यामुळे काय होतं की ते छान पैकी फुगतात. अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम मी तळून घेणार आहे आणि गरम गरम पाकामध्ये ते सोडणार आहे. आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची का? हाय फ्लेम करायचीच नाही, लोच ठेवायची. लोच म्हणजे मध्ये पर्यंत छान असे फ्राय झाले पाहिजे. भैया भैयाजी और ये हमारे भैयाजी की आज डायट प्लेट है जिसमें है नाचणीची भाकरी आणि ही डाळ करीनाने बनवलेली आहे. कोणती डाळ वापरली आहे? तुरीची. जी तू खिचडी टाकते तुरीची डाळ बनवली आहे तिने छान अशी जी प्रतीकला आवडते. हात काढ रे. आणि ब्राऊन राईस बनवला आहे प्रतीक साठी स्पेशल, तो पण करीनाने बनवला. ब्राऊन जीरा राईस. अच्छा. आणि फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी. कशी लागते भाकरी बेटा? छान, पुरीसारखी. हो.
आणि ह्या दोघी बहिणी मध्ये बसून असं गुलाबजाम बनवताय. तिकडे मावशीबाई गुलाबजाम तळते. आणि कृष्णा बेटा, कशी भाजी? संजना दीदीने भाजी बनवली, टीनू दीदीने डाळ बनवली. संजना दीदी ना लाईक. तर जसं की मी सांगते, इथे प्रचंड गर्मी आहे, खूप गरम होतं, तरी आता मी किचनच्या समोर जे डोर आहे, जिकडे आमची बाल्कनी आहे, तिथे उभी आहे. पण तरी पण किचनमध्ये राहणं खूप मुश्किल होतं. तर ऍक्च्युली मी ना हे गुलाबजाम इतके नाही बनवत, म्हणजे खूप नाही, खूप रेअरली, पण माझ्याकडून आहे ना क्रॅक जायचे थोडेसे. तर मी एक दोन वेळेस तिच्या घरी खाल्ले तर तिने खूप छान बनवले होते. म्हटलं आई तू किती छान बनवती. मग ती बोलली माझ्याकडून क्रॅक नाही जात. पण मग तेव्हा तिने मला हे नाही सांगितलं की ती मावा टाकते. मावा, खोवा, कोणी खोवा म्हणतं, खवा, स्पेशल मराठीत बोलायचं ठरलं तर खवा, तर ती मावा टाकते असं. मग आता ती आलेली आहे, तर मग आम्ही डीमार्टला गेलो त्या दिवशीच करीनाने आठवणीने ते रेडीमेडचं चितळेचं पॅकेट घेतलं की मावशीकडून आपण बनवू असं. तर मग आज तर आज म्हटलं तिला गुलाबजाम बनवायचं काम दिलं, जे की तुम्हाला दाखवलं. 400 ग्राम मिक्समध्ये तिने 200 ग्राम खोवा टाकला, असे ती 600 ग्रॅमचे गुलाबजाम बनवते. तर मुली तिला ते वळवायला मदत करताय. आणि बाकी माझी काही गुलाबजामला हेल्प नाहीये, मी माझे दुसरे काम माझे चालू आहे. तर आता ते गुलाबजाम कसे दोन चार असे थोडे थोडे करून तळावे लागतात. तर ते त्या पॅकेटवर दिलंय की तेवढ्या 400 ग्रॅम मध्ये 80 गुलाबजाम बनतात. पण मग त्यात आम्ही 200 ग्राम खोवाही टाकलाय खवा, तर ते 100 एक बनतील आय थिंक. मी या मुलांसाठी बनवली आहे छान अशी लस्सी. मला माझ्याकडे स्नॅपच नाही टाकायला, दूध लागते खूप छान वास येतोय मावशी, मला खूप भूक लागली. आणि आता अशा प्रकारे माझे गुलाबजाम जवळपास तळून झालेले आहे. आता हा शेवटचा शेवटची बॅच असं ही माझी शेवटची बॅच आहे गुलाबजाम. हे सारे मोजलेले ना आरामशीर 100 तर होऊन गेले, म्हणजे आपण 50 लोकांना आता खाऊ पण घालू शकतो एवढे. दोन 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 काही ते पार्टी करतील काय. पाण्याचीच कामं करतो. हा आणि आता मी इथे भांडे घासते आणि आम्ही असंच बोलतो आता मी इथे हे करते, आता मी इथे ते करते.